सूर संजीवन म्युझिक थेरपीतर्फे संगीत उपचार पद्धतीचे प्रमाणपत्र देणारे अभ्यासक्रम पुण्यात गेल्या अनेक दिवसापासून चालवला जातोय. या ट्रस्टच्या वतीने 14 महिन्याचा डिप्लोमा कोर्सची नववी बॅच येत्या 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती पंडित शशांक कट्टी यांनी पुणे मेट्रोशी बोलताना दिली. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अ दर्जाचे राष्ट्रीय कलाकार पंडित शशांक कट्टी यांनी गेली 19 वर्षे भारतीय पारंपरिक संगीत आणि प्राचीन आयुर्वेदाच्या तत्वावर अनेक उच्च शिक्षित डॉक्टर्स आणि वैद्य यांच्या सहकार्याने संशोधन करून सूरसंजीवन संगीतोपचार ही नवीन उपचार पद्धती विकसित केली. या उपचार पद्धतीत भारतीय वैद्यकीय संगीत वापरले जाते. हे संगीत भारतीय शास्त्रीय संगीतातील थाटातून विशिष्ट नियमाद्वारे उत्पन्न झालेल्या सुरावलींवर आधारित आहे. एखाद्या विकारावर उपचार करताना विशिष्ट दोषांची ऊर्जा जी आपल्या नियमित प्रमाणापेक्षा कमी अथवा जास्त प्रमाणात काम करत असते तिला तिच्या पूर्वस्थितीत आणायचे असते. पंडित शशांक कट्टी यांनी निर्माण केलेल्या नियमांनी बांधलेली सुरावली या मेंदूमधील विविक्षित केंद्रांना उत्तेजित करून विविध विकारांवर उपचार करीत असतात. सूरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे संगीत उपचार पद्धतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुणे येथे चालवले जातात. हा ट्रस्ट आता संगीतोपचाराच्या 14 महिन्याच्या डिप्लोमा कोर्सचं आयोजन करणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम ही डिप्लोमाची लेवल 1 असणार आहे. आयुर्वेद, भारतीय शास्त्रीय संगीत, मूड इलोवेशन थिअरी आणि आधुनिक न्यूरो साऊंड थेरपी यांच्या तत्वावर आधारित असा संगीतोपचाराच्या अभ्यासक्रमाची पुणे येथील नववी बॅच शनिवारी 19 नोव्हेंबरपासून कर्नाटक संघ सिद्धार्थ टॉवर्स कोथरूड येथे सुरू होत आहे. मी 2012 साली सुरू केली आणि 8 बॅचेस झालेले आहेत. आता ही नववी बॅच आम्ही सुरू करतोय. कन्सेप्ट असा आहे की एक जनरल थेरपीचा कन्सेप्ट असा की एखादी विशिष्ट एनर्जी कमी काम किंवा जास्त काम तर ती त्याच्या ऑप्टिमम लेवलला म्हणजे इष्टतम लेवलला आली आणि मग माझ्या बरं होतं ही जनरल थेरपीचा आकार म्हणजे थेरपीचा पण असंच आहे की जर तुम्हाला एखादी एनर्जी उदाहरणार्थ आपल्या शरीरात 3 फंक्शनल एनर्जीज काम करत असतात तर पिकवर असं आयुर्वेदामध्ये आणि त्याचा थोडा वेगळा अर्थ ब्रेन सेल्स ह्या याच्यात देता येतो. आणि जर एखादी एनर्जी कमी काम करते कफाची तर ती वाढवून कफाचे काही विशिष्ट सूर आहे त्या सुरांवरनं आस किंवा मीन किंवा असं काही संगीतातले काही प्रोसिजर्स आहेत प्रोसेस असतात त्या वापरून ती एनर्जी वाढवणं त्याच्या ओरिजिनल लेवलला आणणं याला म्हणजे वाढवणं किंवा कमी उदाहरणार्थ आता जर तुम्ही पार्किन्सनचा विचार करायला लागला तर वाताची एनर्जी ती वाटलेली असते त्यात त्याचा ऑटोज कंट्रोल ती इनकंट्रोल आहे एक उपचार त्याच्याबरोबर पॅरालिसिस त्याच्या नेमका उठता तो संदेश जात नसता त्या ते ॲक्टिवेट करतात त्यांनी संगीत शिकायचं असतं पण ते थेरपिटिक म्युझिक संगीत शिकायचं असतं एक जनरल क्लासचं म्युझिक असतं किंवा राग वगैरे नाही त्याच्यापेक्षा हे म्युझिक वेगळं आहे थेरपिटिक म्युझिक हे वेगळं आहे आणि थेरपीची संकल्पनाच म्हणजे अशी आहे की ते म्युझिक तुमचं एंटरटेनमेंटचं असेलचं असं एंटरटेनमेंटचं म्युझिक म्हणजे कलेचं म्युझिक थेरपीचं म्युझिक हे वेगळं असतं रुग्णांवर उपचार करायचे म्हणजे आम्ही रुग्णांना हेडफोन्सनी ऐकतो म्युझिक ऐकतो हेडफोननी अशासाठी ऐकायचं की त्यावेळेला बाहेरचे साऊंड जात नाही मी 22 मिनटाचा CDS हेडफोननी ऐकायचं आणि त्याच्याबरोबर म्युझिकही असतं आणि त्याच्याबरोबर काही दोन कानामधून स्टिरिओफोनिक दिले जाणारे सिग्नल्स असतात की पुढल्या शनिवारी म्हणजे 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता कर्नाटक संघ सिद्धार्थ टॉवर्समध्ये करिश्मा सोसायटीच्या जवळ कोथरूडला एक कार्यशाळा विनामूल्य कार्यशाळा आम्ही अरेंज केलेली आहे. संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्तविकार, अस्थमा, निद्रानाश, डिप्रेशन, काही मनोविकार इत्यादी विविध विकारांवर सुरावलीद्वारे संगीतोपचार कसे करावेत याचे शिक्षण वरील अभ्यासक्रमात देण्यात येईल. उच्च शिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांकडून सूरसंजीवन म्युझिक थेरपीच्या शास्त्रविषयक मार्गदर्शनही केले जाईल. हा अभ्यासक्रम 6 महिन्याच्या कालावधीचा असून शनिवारी आणि रविवारी अर्धवेळ आहे. या अभ्यासक्रमासाठी पंडित शशांक कट्टी, डॉक्टर हिमालय पंतवैद्य, डॉक्टर संजय छाजेट, डॉक्टर दीपाली छाजेट, डॉक्टर अश्विनी कुंडलकर, संगीता सांगवीकर, चुई टेंबेकर या तज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे. डिप्लोमा लेवल 2 साठी डॉक्टर सुहास हरदास, डॉक्टर गौरी गोडबोले, डॉक्टर सुमित चांडक, डॉक्टर भास्कर हर्षे इत्यादी पुण्यातील काही प्रतिथयत डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.
या शिक्षणाचा उपयोग विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, हेलिस्टिक हिलर्स, संगीततज्ञ, रिकी मास्टर्स इत्यादींना चांगल्या प्रकारे करता येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर म्युझिक थेरपिस्ट म्हणून काम करता येईल. संगीत उपचार पद्धतीचा प्रचार आणि त्यासंबंधी शास्त्रीय शिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करण्याचा हातभार लागावा या उद्देशाने सुरू झालेला अभ्यासक्रम 300 अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे आणि ते स्वतंत्रपणे व्यवसाय करतायत. या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी ट्रस्टतर्फे एक विनामूल्य कार्यशाळा शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कर्नाटक संघ सिद्धार्थ टॉवर्स येथे आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 98246920 946 71055 येथे संपर्क साधावा अथवा www.surasanjeevan.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.